रेडियो सिटी 91.1 सिटीचा प्रभु आहे. आणि हम जब कहते हैं की रगरग में दौड़े सिटी, तर मग शहरातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल रेडियो सिटीवर बोललं जाईलच. आणि अहमदनगर मध्ये गेले काही दिवस जी चर्चा होती, फाइनली त्याला पूर्ण विराम लागलेला आहे. आणि महापौर, नवनिर्वाचित महापौर सुरेखा कदम बनल्या आणि आज आपल्या स्टुडिओ मध्ये, आज रेडिओ सिटी मध्ये. मॅडम, वेलकम टू रेडिओ सिटी. आनंद तर आहेच, आम्हाला सर्वांनाच आनंद आहे, पण जबाबदारी माझ्या वाढल्या आहेत त्याची मला कल्पना नाही. जबाबदारी मला पार पाडावीच लागली. अगदी बरोबर. अनेक प्रश्न आहेत जे नगरकरांनी आज माझ्या शो मध्ये मांडले, तर तुम्ही याही अगोदर नगरकरांचे प्रश्न रेडिओ सिटीवर ऐकायचा. आता कोणकोणते प्रश्न सोडवले जाणार आहेत त्याबद्दल काय सांगाल नगर? आपले नगर शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी आम्ही तर प्रयत्न करणारच आहोत, पण त्यासाठी मला नागरिकांची गरज लागणार आहे. बरोबर. की त्यांनी आम्हाला सहकार्य केले पाहिजे, की जेणेकरून दिवसभराचा कचरा त्यांनी आपल्या घरातच साठवून ठेवला पाहिजे, आणि आपल्या घंटा गाडी जेव्हा येतील त्यातच त्यांनी टाकला पाहिजे. रोडवर त्यांनी अगदी कचरा आणून टाकला. आम्ही ते दिवसभर ते कर्मचारी स्वच्छ करतील आणि परत नागरिक परत रोडवर कचरा आणून टाकतील, त्याचा काहीच उपयोग होत. त्यामुळे मला नागरिकांचे त्यात सहकार्य पाहिजे, त्यांनी आम्हाला सहकार्य करावे अशी मी विनंती करते. पाण्याचा पण प्रश्न आहे, तर त्याच्यासाठी काय केलं? पाण्याचा प्रश्न आहे, काही नागरिकांना पाणी मिळतं आणि काही नागरिकांना नाही मिळत. त्यासाठी आपण आहे ना, आपल्या टाक्यांचं काम पूर्ण करून त्या फेज टू ला जोडल्या जातील, व त्याचं जे पाणी आहे ते आपण वेळेत नागरिकांना असे अनेक प्रश्न आहेत नगरकरांचे, कारण नगरचं चित्र पालटलं पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येकाचं स्वप्न आहे. त्यासाठी प्रशासन पण काम करेल, आपल्या पण अपेक्षा आहेत, आपण पण त्यामध्ये सहभाग नोंदवायला हवा. आज तुम्ही रेडिओ सिटी मध्ये येऊन नागरिकांशी संवाद साधला, कसं वाटलं आणि तुम्ही नागरिकांना काय सांगाल इथून पुढे? रेडिओ सिटी मध्ये येऊन नक्कीच मला खूप आनंद वाटला, आणि मी रेडिओ सिटी चॅनल हे नेहमीच ऐकत असते, आणि यापुढे मी या रेडिओ सिटी चॅनलला कनेक्ट राहील. थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू, खूप छान वाटलं. आणि तुमच्या संपूर्ण पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या. थँक्यू. रेडिओ सिटी.